नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण उभे आहोत प्रतापसिंह शेती उद्यानाच्या पिछाडीला असलेल्या कृत्रिम तळ्यावर. कृत्रिम तळ जे नगरपालिकेच्या वतीनं खोदण्यात आलेलं आहे आणि सातारा शहरातील जवळपास 84 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं विसर्जन इथं होणार आहे. विसर्जन मंडळाची प्रक्रिया चालू आहे. आत्ताच नगरपालिकेच्या गणपतीचं उद्घाटन जिल्हाधिकारी श्वेता सिंगल, नगराध्यक्षा माधवी कदम आणि पोलीस अधीक्षका तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते झालेलं आहे. सध्या आपण आहोत विसर्जन तळ्यावर. विसर्जन तळ आपल्या बाजूला इथं दिसत आहे. विसर्जन तळ्यामध्ये गणपती विसर्जनाची प्रक्रिया चालू आहे. 70 लाख लिटर पाण्याची व्यवस्था तळ्यामध्ये करण्यात आलेली आहे. साधारण तळ्याची खोली ही जवळपास 13 ते 14 फूट आहे. त्याचबरोबर लाईफगार्ड्स, त्याचबरोबर लाईफ जॅकेट्स, पूर्ण पोलीस संरक्षण यंत्रणा, पालिकेची यंत्रणा इथं उपलब्ध आहे. टप्प्याटप्प्यानं इथे विसर्जनाची प्रक्रिया चालू आहे. सातारा शहरातील मंडळं त्यांची एकामागोमाग एक येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 6 वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाल्यानंतर आता बाबर कॉलनीतून विसर्जन तळ्याकडे येण्याची गर्दी वाढू लागली आहे. कॅमेरामन संजय कारंडेसह प्रतिनिधी संदीप राक्षे, डिजिटल प्रभात, सातारा.